नमस्कार, आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मातृदिनाच्या संदेला आईचा सन्मान करण्याच्या दृष्टीनं जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरामध्ये मातृदिन साजरी करण्याची परंपरा आपल्याकडे आता सुरू झाली आहे. अनेक देशांमध्ये महिला दिनाच्या निमित्तानंच मातृदिन साजरा करण्याची परंपरा आहे. रोमानिया, बल्गेरिया सारखे देश हे साधारणपणे 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मातृदिन साजरा करत असतात. परंतु अमेरिकेमध्ये अन्ना जार्विस नावाच्या एका महिलेनं या दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमास आरंभ केला. आयुष्यभर अविवाहित राहिल्या. आईवरच्या प्रचंड प्रेमापोटी त्यांनी आईचं स्मरण करण्यादृष्टीनं, आईची स्मृती जतन करण्यादृष्टीनं मातृदिनाचा आरंभ केला. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची परंपरा अमेरिकेत सुरू झाली. आईबद्दलचं प्रेम व्यक्त करणं या निमित्तानं आईच्या आठवणीनं माणसं अधिक गहिवरतात, आईच्या आठवणीनं माणसं अधिक स्वतःला समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. मराठी साहित्यात तर आईबद्दलच्या प्रचंड चांगल्या कविता, हृदयस्पर्शी कविता, अनेक सिनेमांमधली गाणी ही आपण ऐकत आलो आणि आईचं स्मरण आपण करत असतो. एका अर्थानं आईला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील नामवंत सिनेगीतकार बाबासाहेब सौदागर आहेत. त्यांच्या नावावर 60 पेक्षा अधिक सिनेमे आहेत. ज्यांनी 60 पेक्षा अधिक सिनेमांना गाणी लिहिली आहेत. त्यासोबत अकोले महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉक्टर सुनील शिंदे आपल्यासोबत आहेत. मराठीतील बालसाहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांना परिचित आहेत. त्यांचा बालसाहित्यावरती त्यांचं संशोधन झालेलं आहे. अनेक पुस्तकं लोकसाहित्याची त्यांच्या नावावरती आहेत. या दैनिक सारोमत गप्पांमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या या संवाद कट्ट्यावरती स्वागत करताना मी पहिला प्रश्न बाबा सौदागरांना विचारतो की आईबद्दलच्या तुमच्या नेमका भावना काय आहेत? नमस्कार. मी प्रथमतः मातृदिनाच्या निमित्तानं आईला श्रद्धापूर्वक नमस्कार करतो आणि मातृभूमीला, आपल्या मायमातीला आणि आपल्याला आई इतकीच प्रिय असलेली आपली मराठी भाषा, या मराठी भाषेला अभिवादन करतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी संस्कार, ओव्यांचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी आई आणि मुलाच्या नात्याविषयी सांगताना किती सुंदर सांगते. 4 ओळींमध्येच नात्याविषयी ती बोलते, किती सुंदर भाष्य करते. ती म्हणते की आई माय, माय म्हणताना ओठाला ओठ लागल्याशिवाय माय शब्द बाहेर पडत नाही. तुम्ही म्हणून पहा, माय म्हणताना 2 ओळ जवळ येतात. आईची आणि मुलाची जवळीक असते, आईची आणि लिकीची जवळीक असते. म्हणून माय म्हणताना ओठाला ओठ लागल्याशिवाय शब्द बाहेर पडत नाही. त्याच्या विरुद्ध जिजी, जिजी चुलती अंतर पडतंय. जिजी म्हणताना ओठाला ओठ लागत नाही. आणि आपल्यामध्ये जुन्या बुजुर्ग महिला ज्या आहेत तर त्या नेहमी जिव्हाळ्यासाठी सुनाला सांगतात की मला सासूबाई म्हणू नको, मला आत्या म्हण. आत्या म्हणताना जिभेला निवारा होतो आणि सासू म्हणताना सुसू करत तोंडातून वारा निघून जातो. मग बहिणाबाई किती सुंदर नात्याचा अर्थ सांगते बघा. आई म्हणताना ती म्हणते माय माय म्हणताना ओठ ओठाला गी भिडे, माय माय म्हणताना ओठ ओठाला गी भिडे, जिजी जिजी म्हणताना किती अंतर पडे, जिजी जिजी म्हणताना किती अंतर पडे, आत्या आत्या म्हणताना होतो जिभेला निवारा, सासू सासू म्हणताना जातो तोंडातून वारा, सासू सासू म्हणताना जातो तोंडातून वारा. आम्ही आमची आई नऊवार साडी नेसणारी, काठापदराची नऊवार साडी नेसणारी, हात भरून काचेच्या बांगड्या घालणारी, कपाळावर रुपा एवढं कुंकू लावणारी साधी भुळी आमची आई. खेड्यामध्ये ती वाढली, तिचे संस्कार आमच्यावर झाले आणि त्या संस्कारांनी आम्हाला घडवलं. तिच्या पुण्याईने उभा राहिलो. जवळजवळ 100 चित्रपटांना गाणी लिहिली, 78 चित्रपट माझे प्रदर्शित झाले. बऱ्याचशा चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये गाणी लिहिताना आईच्या संदर्भाने, आईच्या मायेच्या ओलाव्याने मला त्या भूमिकेमध्ये शिरावं लागतं, परकाया प्रवेश करावा लागतो. आणि मग त्या भावनेतून आईचं व्याकुळ होणं त्या कवितेमध्ये येतं. मध्यंतरी आमचे मित्र ज्येष्ठ चित्रपट पटकथा लेखक प्रतापजी गंगावणे
यांनी मला स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील जिजाऊंच्या तोंडी एक ओवी त्यांना टाकायची होती आणि ती ओवी लिहिताना मी पुन्हा आईचं स्मरण केलं आणि सुंदर अशी गाणी मला त्याच्यासाठी देता आली. खरं तर माझा हा जो सगळा प्रवास आहे, मी सारोमतचा अत्यंत ऋणी आहे. सारोमतचे माझ्यावर खूप मोठे संस्कार आहेत. पहिली कविता माझी प्रकाशित झाली ती दैनिक सारोमत मध्ये. एकदा तर एका पहाटे मी उठलो आणि कोल्हापूरला जायला निघालो. घरातले पितळाचे भांडे मी मोडून टाकले आणि ते डंबीरच्या दुकानात श्रीरामपूरला ते पितळाचे भांडे मोडले आणि थोडेसे पैसे घेतले प्रवासापुरते आणि कोल्हापूरला गेलो. तर जाताना कोल्हापूरला जाताना मी आजीच्या काही ओव्या माझ्या सोबत होत्या आणि पहाटे मी प्रवास करताना उभू आलेला दिवस तिकडून उभू येत होता. मी त्या ओव्या वाचत होतो प्रवासामध्ये. एक सुंदर ओवी माझ्या हातामध्ये आली आजीची आणि त्या ओवीने मला प्रचंड ऊर्जा दिली. प्रचंड ऊर्जा त्या चार ओळी अशा होत्या. द्वाड गरिबीच ऊन कर्तव्या कुळ पराण, द्वाड गरिबीच ऊन कर्तव्या कुळ पराण, येळ वाईट म्हणून सुरव्या चंद्राला गिराण, येळ वाईट म्हणून सुरव्या चंद्राला गिराण, नको डग मगुले का नको सुडूव ही वाट, नको डग मगुले का नको सोडू वही वाट, राती काळो खाच्या पाठी देव जुडी तो पहाट, राती काळो खाच्या पाठी देव जुडी तो पहाट. त्या आजीच्या ओव्या मला ऊर्जा देत होत्या. शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी मातृदिनाच्या निमित्तानं त्यांच्या मनातल्या भावना काय आहेत त्या जरा उलगडून दाखवाव्यात. मातृदिनाच्या निमित्ताने सारमतना हा उपक्रम खऱ्या अर्थानं ज्या जाणीवेने ठेवलेला आहे ती जाणीव पहिल्यापासूनच त्यांच्याकडे होती आणि आहे. मागाशी उल्लेख केला बाबाने की मला आवडेल सांगायला, माझंही लिखाण सुरुवात ही सारोमतनेच झाली. नगर जिल्ह्यातली जवळजवळ जी माणसं स्थिरावली साहित्यामध्ये त्या सगळ्यांच्या लेखनाची सुरुवात सारोमतच्याच निमित्ताने झालेली आहे. आपल्या सर्वांचं जे खऱ्या अर्थानं वलय आहे आणि जो आता सानेगुरुजींनी तर महात्म्य मोठं सांगितलेलं आहे, तोड नाही जगामध्ये. श्यामच्या आईच्या निमित्ताने सानेगुरुजींनी जे आईची महती सांगितली त्याला खरोखरच तोड नाही. अविस्मरणीय आणि खऱ्या अर्थानं जसं पायाला मळ लागू नये म्हणून जपतोस बाहेरून आल्यावर, पदराने वटच्याने पाय पुसावेत तसं मनालाही मळ लागू देऊ नको म्हणून आयुष्यभर जपासं सांगितली सानेगुरुजींची आई. ही आपल्या विश्वाला विश्वमावली ठरली आणि ज्ञानेश्वरांपासून तर सानेगुरुजींपर्यंत. या निमित्ताने मी जास्त वेळ न घेता तुमचा सगळ्यात संवाद ऐकण्याच्या आधी आई सुजाण गाथा मधली माझी एक कविता, दोन कविता इथं ऐकवतो आणि त्यानिमित्ताने मग हा सगळा प्रवास आपल्या किमान लक्षात येईल. आई लळा जिव्हाळा कष्टाचा मळा, आई लळा जिव्हाळा कष्टाचा मळा, तीर्थाचा घडा पारिजातकाचा सडा, आई मोगऱ्याचा दरवळ भाव फुलांची ओंजळ, आई मोगऱ्याचा दरवळ भाव फुलांची ओंजळ पहाट वारा, आई तुळशीचं लेणं नक्षत्रांचं देणं, आई तुळशीचं लेणं नक्षत्रांचं देणं, सुखाची दिवाळी उरातली शहाळी, सुखाची दिवाळी उरातली शहाळी, आई आभाळ माया औदुंबर छाया, आई आभाळ माया औदुंबर छाया, चंदन भक्तीचं संगीत. अशा एक आई सुजाण गाथा म्हणून काव्य संग्रह लिहिला त्यातल्या ह्या ही एक कविता होती आणि एक आणखी सांगतो वाचतो आणि मग आपण पुढच्या संवादाकडे वळूया. आई एक आश्वासक सत्य संस्काराचं दृढ नातं, आई एक आश्वासक सत्य संस्काराचं दृढ नातं, आई सोप्या शब्दातलं सात्विक अधिष्ठान, या एकाच तीर्थस्थळानं अस्तित्वाचं पावनपण पुरेपूर जपलंय. इथे अहंकाराचा बांध फुटावा, इथे अहंकाराचा बांध फुटावा आणि प्रश्नांना उत्तरं सापडावीत. इथं देवालयानं नम्र व्हावं, इथं देवालयानं नम्र व्हावं, गुरुनंही सत्याचा आशीर्वाद घ्यावा. आई आहे सदिच्छेचं बळ आशीर्वादाची पाखर, आई आहे सदिच्छेचं बळ आशीर्वादाची पाखर, त्यागाचा हा मूक स्वर, त्यागाचा हा मूक स्वर अविद्येची काजळी अलग झटकतो, करुणेचा हा अखंड स्रोत, करुणेचा हा अखंड स्रोत
लाभाच्या अपेक्षेशिवाय वाहत आहे, म्हणूनच आई एक आश्वासक सत्य. एवढ्या दोन कविता मला वाटतं फ्रेश, कारण हे सांगताना जेव्हा मी बाबासाहेबांनी उल्लेख केला त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांना मार्गदर्शन करणारे आणि त्यांची आदर्शस्थळ ठरलेल्या मान्यवरांचा, तसं मलाही सांगायला आनंद वाटेल की अकोल्याला एक थोर परंपरा आहे, अगदी गुणी दांडेकरांपासून गळ ठोकळांपासून, गडीच्या निमित्ताने गळ ठोकळ गाजले महाराष्ट्राला परिचित झाले, गळ ठोकळ उमाकांत ठोंबरे ही सगळी मंडळी कमानवीसमध्ये जिथे मी राहिलो त्याच परिसरामध्ये आपल्याला कुठेतरी पाऊलबाटा मिळाल्या हे कदाचित विलिखित असावं. तर मराठी साहित्यामध्ये आईबद्दलचं खूप साहित्य निर्माण झालं आहे, किंबहुना आपल्याकडची सर्व पाठ्यपुस्तकं जर बघितली या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये आईबद्दलच्या खूप मोठ्या प्रमाणावरच्या कविता आहेत आणि त्याचा एक खूप मोठा पगडा विद्यार्थी म्हणून सर्वांच्याच मनावरती सातत्याने राहिला आहे. तसं तुम्हाला आवडलेल्या आईवरच्या कविता कोणत्या आहेत? आईवरच्या कवितांमध्ये तशा मग बहिणाबाईंचा तो उल्लेख मगाशी बाबाने केला तेच आमच्या मनामध्ये घर करून सुरुवात जी आहे. खऱ्या अर्थानं काही उल्लेख करताना नेहमी बोलताना माय म्हणता म्हणता ओठा लागी ओठ भिडे, आत्या म्हणता म्हणता किती अंतर पडे, या बहिणाबाईंच्या कविता आहेत. त्यानंतर विशेषतः जास्त करून मला संत वाङ्मयाचं जनाबाईच्या ओव्या घ्या किंवा संत कवयित्रींच्या काही उल्लेख केला त्यामध्ये जनाबाईंचा ठळक उल्लेख येईल आपल्याला. तर ह्या काही संत कवयित्रींच्या आईविषयीच्या कविता आणि माऊली ज्ञानेश्वरांनी तर फार म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये घ्या किंवा अभंग गाथेमध्ये घ्या स्वतंत्रपणे आईचा उल्लेख ठिकाणी आलेला आहे. आई हा आईचा उल्लेख केल्याशिवाय त्या मुलांना ओलावा आलेला नाही म्हणजे असं मला म्हणजे गद्य आहे पद्य आहे आणि विशेषतः कवितांचा उल्लेख केला तर हा जो उल्लेख केला मी बहिणाबाईचा हे आपलं आदरस्थान आणि आशास्थान आणि प्रेरणास्थान राहिलेलं आहे. त्यामुळं जास्त करून आईच्या ह्याच कविता मला बहिणाबाईच्या आणि अन्य काही विशेषतः अरुणा ढेरेंच्या माझ्या माहितीप्रमाणे मी काही वाचलेल्या होत्या मला आठवतं त्याप्रमाणे. त्यानंतर अशा काही संदर्भीय कविता मग नव्या कवींच्या जरी असल्या तर त्या मान्य म्हटलं विशेषतः दिवाळी अंकामध्ये काही यायच्या तर त्या कविता आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे अशा काही खलील मोमीन असतील किंवा ही जी मंडळी आहे यांच्याही काही कानावर आलेल्या कविता वाचल्यात तर त्यामध्ये साने गुरुजींच्या रचना आहेत असा हा प्रवास आपल्याला सांगतोय. शिंदे सर बहुंच्या कविता फार छान आलेल्या आहेत. तिची कहाणी नागव महानोर त्यांचं एक नवीन पुस्तक आलेलं पॉप्युलरने केलेलं तिची कहाणी सगळ्यात वेगळ्या आणि सुंदर अशा सात कविता कविवर्य नादो महानोरांच्या आहेत. बाबा मी तुमच्याकडे पुन्हा येतो. तुम्ही आता ज्या नादो महानोरांचा उल्लेख केला यशवंत मनोरांचा उल्लेख केला खर तर कवी म्हणून घडत असताना तुमच्या आईचा एक संस्कार आहे आजीचा एक संस्कार तुमच्या सोबत आहे बहिणाबाईंचा कवितेचा एक पगडा तुमच्या सर्व मनावरती आहे तरी सुद्धा तुम्हाला कवी म्हणून आणि सिने गीतकार म्हणून आवडलेल्या अधिक आईविषयीच्या कविता ज्या आहेत त्याही थोड्याशा आम्हाला ऐकायला आवडतील. त्या ऐकवतो सर मी तुम्हाला. आणि तिची कहाणी मध्ये गुरुवर्य नाधव मानोरांच्या आईचं निधन झाल्यानंतर त्यांनी एक लिहिलेल्या एक सात कविता अत्यंत सुंदर सात कविता आहेत. त्या कविता वाचताना आपले डोळे भरून येतात. अत्यंत सुंदर अशा त्यांच्या कविता आहेत. त्याच्यातली एक कविता मी तुम्हाला ऐकवतो कविवर्य नाधव मानोरांची. किती दिस आले गेले रुजलेल्या आठवणी, किती दिस आले गेले रुतलेल्या आठवणी, मुक्या बोल शब्दांची कशी सांगावी कहाणी, मुक्या बोल शब्दांची कशी सांगावी कहाणी. दोन जात्याच्या पाळूत लाख भरडले दाणे, दोन जात्याच्या पाळूत लाख भरडले दाणे. साधे जगणे ही व्हावे किती किती जीव घेणे, साधे जगणे ही व्हावे किती किती जीव घेणे. जीव घेण्या संसाराचा कधी केला ना कंटाळा, जीव घेण्या संसाराचा कधी केला ना कंटाळा. तुझ्या मायेच्या हातानी लाविला सभाळी टिळा, तुझ्या मायेच्या हातानी लाविला सभाळी टिळा. माये दळताना तुझे डोळे गळले जात्यात, माये दळताना तुझे डोळे गळले जात्यात.
आणि उंजळीचे हात पीठ भरल्या सुपात आणि उंजळीचे हात पीठ भरल्या सुपात भाजी भाकरीचा घास भरविला साऱ्यांसाठी भाजी भाकरीचा घास भरविला साऱ्यांसाठी आणि संजयला झोपली एकटीच अर्ध पोटी आणि संजयला झोपली एकलीच अर्ध पोटी अशा सुंदर कविता नाधो मानोरांच्या तिची कहाणी या कविता संग्रहामध्ये आहेत. कवी यशवंत यांचा उल्लेख तुम्ही केला आणि त्यांची कविता तुम्ही ऐकत होता, ती कविता आम्हाला ऐकायला आवडेल. कवी यशवंतांची कविता माझ्याकडे तर आता नेमकी नाहीये, परंतु कवितेचा हा जो प्रवाह आहे तर या सगळ्या कविता ऐकत असताना एक अत्यंत चांगला असा अनुभव आईच्या कवितेविषयीचा मला आलेला. मी तुम्हाला सांगतो, मी 16-17 पिक्चर पितांबर काळे यांच्याबरोबर केले. पितांबर काळे हे खूप चांगले पुस्तक वाचणारे, चांगले कविता वाचणारे, अत्यंत प्रतिभाशाली असे दिग्दर्शक आहेत. त्यांचं आकर्षण मला खूप चित्रपटांपासून होतं की मला यांच्याकडे लिहायला मिळालं पाहिजे. तर त्यांचं एक जो चित्रपट मी मागे केला होता लग्नाची वरात लंडनच्या घरात, तिथपासून माझा त्यांच्याकडे प्रवास सुरू झाला आणि वेगवेगळे काही कलात्मक चित्रपटही मी त्यांच्यासोबत लिहिले, काही कमर्शियल चित्रपट मी त्यांच्यासोबत लिहिले. तर एक चित्रपट माझ्याकडे त्यांचा आला होता उमंग नावाचा, एका छोट्या मुलाची कथा असलेला, आणि त्या चित्रपटामध्ये त्यांना एक कविता पाहिजे होती आईवरची. तर मला त्यांनी बोलवलं ती गाणी लिहायला आणि त्या चित्रपटाला संगीत देणार होते आनंद मोडक. विशेष आनंदाची बाब अशी की आनंद मोडक यांनाही आईविषयी अत्यंत अपार श्रद्धा आदर असलेला हा माणूस, आणि तेही मला म्हटलं की एक सुंदर आईचं गाणं आपल्याला या चित्रपटात करायचंय बाबासाहेब. मला पितांबर काळेही म्हटले, बाबांनी मला सांगितलं की बाबासाहेब आपल्याला आईचं गाणं करायचं आणि तू जरा मनाची तयारी करू नये, कुठलंही गाणं चांगलं गाणं करायचं असेल तर पितांबर काळे मला अगोदर महिन्याभर सांगून ठेवतात की बाबासाहेब या विषयाचं आपल्याला गाणं करायचंय. तर ते म्हटले आईविषयीचं गाणं की तो मुलगा जंगलामध्ये हरवतो, एक छोटा मुलगा आहे 7-8 वर्षाचा, तो जंगलात हरवतो आणि त्याला आईची खूप आठवण येते आणि अशा प्रसंगाला आपल्याला ते गाणं चित्रित करायचंय. तर मी तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर ते मला म्हटलं की भूमू शिंदेची एक कविता होती बाबासाहेब की आई म्हणजे काय, आई म्हणजे गोठ्यातली गाय असते, लंगड्याचा पाय असते, असं अशा आशयाची, आई म्हणजे दुधावरची साय असते, अशा आशयाची एक कविता होती. तर मला ते म्हटले की मला तसं काही नकोय बाबासाहेब, हा जो मुलगा आहे कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकणारा मुलगा आहे आणि हे सगळं आता चित्र बदललेले आहे. तर ते म्हटले की हे जे मुलं बोलतात आता, तर मॅक्झिमम यांच्या बोलण्यामध्ये जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांचा वापर असतो, तर तसं मला ते गाणं पाहिजे पण आईवरचं गाणं पाहिजे, मला वेगळं गाणं तू करून दे. त्यांनी मला सांगितलं की स्वररचना तयार आहे आणि त्या स्वररचनेवर बरहुकूम आई या विषयावरची कविता पाहिजे, गाणं नको कविता पाहिजे. आणि मी खूप त्या दिवशी टेन्शन मध्ये होतो. मी माझ्या मुलीला फोन केला, माझी छोटी मुलगी सायली, तिला मी फोन केला, म्हटलं सायली मी असं असं गाणं, मला आईविषयी एक गाणं लिहायचंय पण त्याच्यामध्ये काही ओळी ते इंग्रजीच्या त्यांना पाहिजेत, आणि इंग्रजी माझं चांगलं नसल्यामुळे मी एकदम हापकून गेलो होतो की आता काय करायचं बाबा, कसं काय इंग्रजीतून गाणं लिहायचं, आणि जर हे आपण काम सोडलं तर अख्खा पिक्चर आपल्या हातातून निघून जाईल. तर ती म्हटली तुझे विचार काय आहेत, म्हटलं आईविषयी. ती म्हटली माय मदर नावाचा एक माझा निबंध आहे, तो निबंध मी तुम्हाला वाचून दाखवते. आणि तो निबंध तिने मला वाचून दाखवला आणि त्याच्यामध्ये तिने म्हटलं होतं की आई म्हणजे बर्थडेचा केक असते, क्रिमी क्रिमी केक. आणि ती ओळ ऐकल्यानंतर असं माझं डोकं हलून गेलं. अरे म्हटलं काय सुंदर वर्णन केलं या पुरीनी की आई म्हणजे बर्थडेचा क्रिमी क्रिमी केक आणि आई अनेक घाव सोसते. म्हटलं हे केक का म्हटली बरं तू आईला, तर ती म्हटली की ते आपण चाकू घेतो आणि तो केक कापतो ना म्हणे वाढदिवसाचा केक, तसं आपण आईला कधी कधी त्रास देतो तर सुरी सारखं ती सुरी घेतो आणि तिच्या भावनांवर आपण घाव घालतो आणि आईला आपण त्रास देतो तो केक कापतो म्हणून मी आईला केक म्हटलं. आणि मी चक्रावून गेलो. अरे म्हटलं काय मुलं विचार करतायत. अरे म्हटलं छान, ही कल्पना छान आहे की आई म्हणजे बर्थडेचा केक आणि आईचा पदर म्हणजे आकाशाची निळी छत्री असते, असं तिने ते वर्णन केलेलं होतं. आनंद मोडक साहेब तिथे आलेले होते, त्यांनी मला हार्मोनियमवर स्वररचना ऐकवली. मी मुलीला फोन केला, तिने माय मदर नावाचा निबंध मला वाचून दाखवला. त्या निबंधामध्ये तिने असं म्हटलं होतं की आई म्हणजे पेस्ट्री किंवा आईस्क्रीमवरची चेरी, थोडी आंबट थोडी गोड काटेरी स्ट्रॉबेरी,
असे ते सगळे संदर्भ माझ्या मनात येत होते. तिला म्हटलं तू मम्मीला असं स्ट्रॉबेरी का म्हटलं, तर ती म्हटली की आई थोडी चिडल्यानंतर मग थोडी काटेरी वाटते, आंबट वाटते, म्हणून असे ते वर्णन तिने केलेले होते. म्हटलं अरे इंग्लिश माध्यमामध्ये शिकणारी ही जी मुलं आहेत याप्रमाणे विचार करतात. आणि मग तिच्याशी तो जो संवाद झाला आणि त्या मिनिटाला मला जे स्वर दिले होते त्या स्वरांवर त्या लईवर मी आईवरची जी कविता लिहिली, तर ती कविता अत्यंत सुंदर अशी कविता अनेक वेळेला आकाशवाणीवरून लागत असते, तर ती मी आपल्यासाठी आता सादर करतो. आई म्हणजे काय असतं ते आत्ता कळतंय मला, आई म्हणजे काय असतं ते आत्ता कळतंय मला, मनात माझ्या झोके घेतो आठवणींचा झुला. आई म्हणजे काय नसतं, आई म्हणजे काय नसतं ती असते गॉड गिफ्ट, कोसळताना धडपडताना देते यार लिफ्ट. आई म्हणजे काय नसतं ती असते गॉड गिफ्ट, कोसळताना धडपडताना देते यार लिफ्ट. आई म्हणजे बर्थडेचा क्रिमी क्रिमी केक, आई म्हणजे बर्थडेचा क्रिमी क्रिमी केक, प्रत्येकाला देते माया सोसून घाव अनेक, प्रत्येकाला देते माया सोसून घाव अनेक. ऊन पावसात पदर आईचा होतो ब्ल्यू अम्ब्रेला, ऊन पावसात पदर आईचा होतो ब्ल्यू अम्ब्रेला. आई म्हणजे काय असतं ते आत्ता कळतंय मला, मनात माझ्या झोके घेतो आठवणींचा झुला. आई म्हणजे पेस्ट्री किंवा आईस्क्रीम वरची चेरी, आई म्हणजे पेस्ट्री किंवा आईस्क्रीम वरची चेरी, थोडी आंबट थोडी गोड काटेरी स्ट्रॉबेरी, थोडी आंबट थोडी गोड काटेरी स्ट्रॉबेरी. आई म्हणजे रिव्हर असते कधी ड्राय न होणारी, आई म्हणजे रिव्हर असते कधी ड्राय न होणारी. मिसिंग यू डिअर मॉम, आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. भरले माझे डोळे अन जीव व्याकुळ झाला, आई म्हणजे काय असतं ते आत्ता कळतंय मला, मनात माझ्या झोके घेतो आठवणींचा झुला, मनात माझ्या झोके घेतो आठवणींचा झुला. तुम्ही आज आमच्या करमत कट्ट्यावरती आपण वेळ दिलात त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मातृत्व दिनाच्या निमित्तानं सर्वांनी आईचं स्मरण केलं आणि एका अर्थानं कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून आजची ही संवाद कट्ट्यावरची मुलाखत संपली.